म्हाडानं 972 घरांसाठी जाहिरात देताना अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटामध्ये चक्क आमदारांचा समावेश केलाय. अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील 19 घरं ही आमदारांसाठी आहेत. विशेष म्हणजे अत्यल्प उत्पन्न गटाची मर्यादा 25,000 तर अल्प उत्पन्न गटाची मर्यादा 25,000 ते 50,000 रुपये आहे आणि आमदारांना दर महिन्याला 60 ते 70 हजार रुपये मिळतात तर निवृत्त आमदारांनाही 40,000 रुपये पेन्शन मिळतं. मग म्हाडाच्या घरांसाठी आमदार गरीब कसे असा प्रश्न उपस्थित होतोय. जय महाराष्ट्रनं ही बातमी दाखवताच आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही तर लोकायुक्तांकडे दाद मागण्याचाही इशारा त्यांनी दिलाय. त्यामुळे मुख्यमंत्री आता काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय. या संपूर्ण प्रकारावरती आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. त्याच्यामध्ये कॉपी आम्ही जे म्हाडाचे उपाध्यक्ष आहेत झेंडे त्यांनासुद्धा पाठवली आहे. आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की तुम्ही जे अल्प आणि अत्यल्प गटामधून आमदार आणि खासदारांना वगळावं. अगर तुम्हाला त्यांना घरं द्यायची असेल जसं आता वेगवेगळे प्रकारचे कोटा बनवला गेला आहे पहिल्यापासून तर त्यांना उच्च उत्पन्न गटामध्ये त्यांना प्राधान्य द्यावं. आणि तसेच ज्या आमदार आणि खासदारांचं आजी किंवा माझी त्यांच्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही सरकारी योजनेमध्ये घर असेल तर त्यांना ह्या म्हाडाच्या लॉटरीमधून बाद करण्यात यावं. समजा मुख्यमंत्र्यांनी यावरती कारवाई नाही केली तर आम्ही ह्या बाबतीमध्ये 1 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर लॉटरी आल्यानंतर आम्ही लोकायुक्तकडे याच्या विरुद्ध तक्रार करणार.